महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे संकेत. विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावरून नाना पटोलेंची नाराजी, तर सर्व सहमतीने निर्णय झाल्याचा अजित पवारांचा दावा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीचा निर्णय. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा. मंडलिक शिंदे गटात सामील झाल्यानं शिवसैनिक संतप्त. जालना स्टील उद्योग इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा. आयकर विभागाकडून 390 कोटींची मालमत्ता जप्त. लग्नाचे स्टिकर्स लावून आल्या आयकर विभागाच्या 200 गाड्या. कोल्हापुरात पावसाची विश्रांती. पंचगंगेची पातळी स्थिर. चंद्रपूर गडचिरोलीत पूरस्थिती कायम. मुंबई ठाण्यात येलो अलर्ट. 2023 अखेरपर्यंत मेट्रो 3 चा पहिला फेज पूर्ण होणार. अश्विनी भिडे यांना विश्वास, तर 2024 पर्यंत दुसरा फेजही पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन. बीएमसीच्या नर्सेसने उद्धव ठाकरेंना बांधली राखी, तर राज ठाकरेंच्या घरीही रक्षाबंधनाचा उत्साह. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे